आरोग्य संजीवनी। नमस्कार, मी अनुश्री करंदीकर, नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। नम्मा होमिओपॅथी या नावातूनच तुमच्या लक्षात आलं असेल, सगळ्या आजारांवरती योग्य उपचार तुम्हाला मिळणारं खात्रीदायक ठिकाण म्हणजे नम्मा होमिओपॅथी। आज कोरोना काळ आहे, अनेक आजार पसरलेले आहेत, ह्या पॅन्डेमिकमुळे आपल्या लक्षात आलंच असेल की इम्युनिटी किती कमी आहे आणि आपण ती वाढवण्यासाठी नेमकं काय काय करू शकतो। परंतु हे वाढवताना इतरही आजार डोकं वर काढतायत, मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं की त्यांच्यावरती योग्य वेळेत योग्य उपचार करायचे हे तुमच्या हातात आहे। आज गेले 1.5 वर्ष 2 वर्ष सगळ्या गोष्टी बंद आहेत, अनेक लोक आपले क्रॉनिक आजार घरात घेऊन बसलेले आहेत आणि आज कुठेतरी त्याचा परिणाम म्हणून हे आजार वाढतायत। परंतु अशा वेळेला हे आजार बळावू नये याकरता ह्या सगळ्या आजारांवरती तुम्हाला उपचार घ्यायचे असतील, खात्रीलायक सेफ उपचार घ्यायचे असतील, तर नम्मा होमिओपॅथीशिवाय तुम्हाला नक्कीच पर्याय नाही आहे। तर आजही आपण असाच एक विषय घेऊन आलेले आहोत आणि त्या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत डॉक्टरही आहेत। आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे तुमच्या अत्यंत जवळ जाणारा विषय, महत्त्वाचा विषय, तो म्हणजे आर्थरायटिस अर्थात संधिवात। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आत्ता आहेत डॉक्टर पवन चौबे। डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। डॉक्टर, आपण जसं म्हटलं तसं की नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण या सगळ्या आजारांवरती उपचार करतो आणि आजचा प्रामुख्याने जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे आर्थरायटिस, त्याकडे आपण जाऊच। होमिओपॅथी म्हणजे असं आहे की होमिओपॅथी एक खूप 200 वर्षापासून त्याचा शोध झालेला आहे। ते एक सर्वात सिंपल मेथड आहे, त्याच्यात आम्ही जे त्रास लोकांना स्टार्टिंगपासून झालेला आहे किंवा खूप जुना त्रास असेल त्याला पण आम्ही खूप सिंपल वेप्रमाणे आणि खूप आरामाने त्याला कव्हर करायचा प्रयत्न करतो। याच्यात असं असतं की होमिओपॅथीमध्ये आम्ही जे पेशंटला त्रास झाला आहे त्याच्यासाठी आम्ही हिस्ट्री घेतो, पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांना सगळं विचारतो आम्ही, त्यांना जुनं पासून कसं काय चालू झालं, कसं काय त्रास आहे, त्रासमध्ये काय 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 प्रमाण येत आहे त्यांना, त्यांना अनुवंशिक त्रास आहे का, घरच्या आईचा किंवा बाबांना किंवा त्यांच्या घरच्या लोकांमधून हे त्रास त्यांच्याकडे आला आहे का, त्याच्यासोबत त्यांचं शरीरात अजून कोण काय काय विकार येत आहे। खूप लोक असं असतात त्यांना ते शारीरिक त्रासबद्दलच सांगतात आणि त्यांच्या मानसिक त्रासबद्दल ते काही सांगत नाही। तर आम्ही त्यांना ते पण विचारतो की तुम्हाला मानसिक त्रास काही होत आहे का, स्वप्नाचा काही दोष होत आहे का, तुम्हाला काही झोपेचा काही त्रास होत आहे किंवा काही मानसिक त्रास होत आहे का, तुम्ही खूप विचार करतात का, हे सगळं आम्ही त्यांना विचारतो आणि त्याप्रमाणे आम्ही औषध त्यांना द्यायचा प्रयत्न करतो। बेसिकली कसं असतं, ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, ते विचारतात त्यांना, तर मग ते फक्त शारीरिक त्रास सांगतात, पण होमिओपॅथीमध्ये आम्ही त्यांना मानसिक त्रासबद्दल पण विचारतो। असं विचारून मग त्यांना हे त्यांचे त्रास जे आहे ते आम्ही मुळातून काढायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानेच होमिओपॅथी मग त्यांना देण्यात येते। आणि होमिओपॅथीमध्ये जसं आम्ही देतो तर त्याचा साईड इफेक्ट नसतात, काहीही साईड इफेक्ट नाही आहे, 100% सेफ मेडिसिन आहे, लहानपासून मोठे लोकांपर्यंत सर्व घेऊ शकतात, एज व्हेरियंट नाही आहे, म्हणजे कोणत्याही वयासाठी स्पेशली असं नसते, कितीही लहान बाळ राहिलं किंवा मोठे लोक राहिले वयापासून सगळे घेऊ शकतात आणि त्याच्यात आम्ही सेफ मेडिसिन देतो म्हणून त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही। सगळे मेडिसिन जे आमचे असतात ते सगळं केमिकल फ्री, त्याच्यासोबत त्याच्यात आम्ही स्टिरॉइड नाही असतात म्हणजे स्टिरॉइड फ्री मेडिसिन्स असतात, सगळे नॅचरल मेडिसिन आहे, ते सगळे प्लांट्सपासून बनलेले मेडिसिन्स आहेत, आम्ही तेच देतो आणि त्याच्यातून आमचं जे त्रास आहे पेशंटचा त्याला काढायचा पूर्णपणे प्रयत्न। नक्की, म्हणजे जसं म्हणाला तसं की एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्यावरती तुम्ही एक रिसर्च केलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची मॉडेलिटी तुम्ही पेशंट समोर आणलेली आहे आणि मला वाटतं असे असंख्य पेशंट तुम्ही आता या कोरोना काळात सुद्धा बरे केलेले आहेत, हे नम्मा होमिओपॅथीचं यश आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही। तर डॉक्टर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना, आज आपला जो विषय घेतला आहे आपण तो संधिवात किंवा आर्थरायटिस घेतलेला आहे, अगदी असं जर का म्हटलं की प्रत्येक घरामध्ये एखादा पेशंट तरी आर्थरायटिसचा निघतो असं जरी म्हटलं तरी मला वाटतं हे खोटं नसावं, तुमच्याकडे असे असे असंख्य पेशंट येतात, तर काय सांगाल एक्झॅक्टली आर्थरायटिस किंवा संधिवात नेमका काय आजार आहे, त्याची लक्षणं कारणं काय दिसतात, प्रामुख्याने कारणं काय दिसतात किंवा आजच्या जनरेशनप्रमाणे किंवा आजच्या लाईफस्टाईलप्रमाणे ही कारणं कुठेतरी बदलताना दिसत आहेत का? संधिवात म्हणजे कसं असते, संधिवातमध्ये तुम्हाला जे त्रास होतात ते सांध्यांचं होतो, सांधे म्हणजे बोन्सचा त्रास असतो। आता जे सांधे असतात ते एकमेकाला जुडून काम करायचा प्रयत्न करतात, ते जुडून त्यांच्यामध्ये फ्रिक्शन नाही झाला पाहिजे म्हणून सांध्यांमध्ये एक गादी असते त्याला आम्ही कार्टिलेजेस म्हणतो, ते कार्टिलेजेसमुळे ते मुवमेंट्स होत राहतात, ते मुवमेंट्स झाले की आपल्याला संधिवातामध्ये त्रास होत नाही। आणि संधिवात म्हणजे कसं असते, जेव्हा जे आपले गुडघे आहे किंवा आपले पायातले जॉईंट्स आहे प्रत्येक जॉईंटमध्ये आपल्याला पेन होणं चालू होतो, ते जॉईंटचं फ्रिक्शन होणं चालू होतो, फ्रिक्शनमध्ये ते जी गादी असते ते घासून जाते आणि त्याच्यानंतर तिकडे त्रास वेदना चालू होतात, त्या वेदना प्रचंड वेदना चालू होऊन जातात।
आता वयाप्रमाणे आधी असं होतं की जे एज ओल्ड एज जे होते त्यांनाच हे त्रास व्हायचं, पण आता हे लवकरात लवकर हे चालू झालेलं आहे. कमी वयात पण लोकांना हा त्रास होत आहे, त्याच्यामुळे त्यांना वेदना होतात, त्याच्यामुळे त्यांना दुखणं होतो, खालती बसताना उठताना त्रास होतो, तर पायऱ्या वगैरे चढताना त्रास होतो, स्टेअर्स मध्ये चढताना त्रास होतो, त्याच्यानंतर एकदा ते बसले त्यांना उठताना उभा होताना खूप त्रास होतो, ते वेदना होतात, त्याच्यासोबत ते जे जॉईंट्स असतात त्यांच्यामध्ये ते डिफॉर्मिटी येते. डिफॉर्मिटी म्हणजे कसं की ते हात वगैरे पाय वगैरे ते वाकडे होऊन जातात, ते बरं होत नाही. काही पण कोणतीही गोष्ट होल्ड काय फोन वगैरे उचलायचं असेल किंवा काहीतरी ताटे उचलायचं असेल ते पण उचलताना त्यांना त्रास होतो आणि ते पण त्यांच्यामध्ये उचलणं होत नाही. थोडा वेळसाठी कोणतीही गोष्ट त्यांनी फोन वगैरे पण हातात धरलं तर त्याची ग्रीप त्यांच्या हातात येत नाही. ते आर्थरायटिसचं एक सिम्पटम आहे, त्याच्याने पण आर्थरायटिस आपल्याला माहीत पडते. आता आर्थरायटिसमध्ये टाइप्स आहे, त्याच्यात कसं आहे संधिवाद आहे, त्याच्यानंतर आमवाद आहे म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस आहे, संधिवाद आहे त्याच्यात आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, आणि त्याच्यासोबत एक रक्ताचा असतो रक्तवाद, त्याला म्हणतात गाउट. तर जसं आमवाद आहे तर आमवाद म्हणजे ऑटोइम्युन डिझीज म्हणतो आम्ही, म्हणजे रोग प्रतिरोधक शक्ती कमी होऊन त्याच्यातही अनुवांशिक त्रास येतो पेशंटला. फॅमिली हिस्ट्री असते, आईचं बाबांचं त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये हा त्रास असतो, त्याच्यामुळे हा आमवाद येतो. आणि त्याच्यानंतर येतो रक्ताचा वाद, रक्तवाद म्हणजे गाउट. आता गाउटमध्ये असं असते की पेशंटला गाउटमध्ये पेशंटला जे त्रास असतात हे पूर्ण आर्थरायटिसमध्ये पूर्ण वादमध्ये हे सेम प्रकारचे त्रास असतात. त्याच्यात पण कसं असते हे त्रास वाढत वाढत जातो, एज रिलेटेड वाढत जातो. त्याच्यानंतर आम्हाला जे जसं जसं हे तुमचे सीझन चेंज झाले, तुमचं ऋतू चेंज झालं, ऋतूप्रमाणे पण तुम्हाला त्रास वाढत जातो. आणि त्याच्यात मग आम्ही त्याप्रमाणे पेशंटला सगळं प्रकारचं विचार करून त्यांची टेस्ट करून इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याच्यानंतर आम्ही मग त्यांच्या वेदनेवर त्यांचं औषध देतो आणि त्याप्रमाणे त्यांना त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो. वाताचे जे प्रकार आहे, संधिवाद झालं, रुमेटेड आर्थरायटिस म्हणजे आमवाद झालं, आणि रक्तवाद ज्याचं गाउट झालं, त्यातला आपण त्याची तपासणी करून आपल्याला माहीत पडते की ह्या वाताचा प्रकार कसं काय घडलं आहे आपल्या शरीरामध्ये. आता रुमेटेड आर्थरायटिस आहे त्याच्यासाठी आपण टेस्ट जे करतो त्याला आर ए फॅक्टर म्हणून टेस्ट करण्यात येते, किंवा ई एस आरचं टेस्ट करतो आपण, त्याच्यात आपल्याला माहीत पडते की आपल्याला वाताचा त्रास होत आहे. कारण की आपल्याला हे माहीत पडलं पाहिजे की आपल्याला कोणतं वात आहे, त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ आणि त्याप्रमाणे आपण त्या पेशंटला जे जे त्यांचा त्रास होत आहे त्याच्यापासून आपल्याला निदान देऊ आपण. त्याच्यानंतर जे गाउट असते रक्तवात आहे त्याच्यात असं असते की त्या सिस्टममध्ये रक्तमध्ये आम्ही ते ब्लड टेस्ट करतो आणि ब्लड टेस्टमध्ये आपल्याला माहीत पडते की युरिक ऍसिड जे असते त्याचं डिपॉझिशन म्हणजे युरिक ऍसिड जे असतो तो एका जागी जाऊन आपल्या बोन्समध्ये स्मॉल जॉईंट्स म्हणतात त्या हाताचे बोटं पायाचे बोटांमध्ये जे त्रास होतो तिकडे जाऊन तो जमा होऊन जातो युरिक ऍसिड. तो रक्तात त्याचं आपल्याला जेव्हा आपण टेस्ट करतो त्याचं तेव्हा आपल्या रक्तामध्ये माहीत पडते की हा युरिक ऍसिडचं डिपॉझिशन झालेलं आहे, त्याच्यामुळे हातात छोटे जॉईंट आणि किंवा पायाचे छोटे जॉईंट्स जे आहे तिकडे हा त्रास वाढत चालला आहे. त्याच्यानंतर मग आपण एक्सरे करून किंवा MRI करून पण आपल्याला माहीत पडते की पेशंटच्या बोन्समध्ये जॉईंट्समध्ये काही डिफॉर्मिटी झाली आहे का, आणि हे कसं कसं पेशंट त्रास त्याचं भोगत आहे, आणि त्याप्रमाणे मग आम्ही औषध देऊन हे इन्व्हेस्टिगेशन करून मग आम्ही निर्णय घेतो की त्याच्या पेशंटला हा त्रास झाला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो. आपण बोलतोय ते म्हणजे अर्थरायटिस अर्थात संधिवात या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करता येतं डॉक्टर पवन चौबे. आपण विषयाकडे जाणारच आहोत परंतु होमिओपॅथीबद्दल आपण जास्त करून समजून सांगतोय, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला कुठलाही रोग किंवा आजार झाला असेल तर आपण पटकन मॉडर्न मेडिसिनकडे जातो आणि मग सगळ्या गोष्टी करून थकल्यानंतर कुठेतरी आपल्याला आठवण येते ती म्हणजे आपल्या या एन्शियंट असलेल्या होमिओपॅथीची. अनेक वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 200 वर्षांपासून होमिओपॅथी ही आपल्या आयुष्यात इंडियामध्ये आहे, भारतामध्ये आहे, आणि अनेक लोकांनी ती आज आत्मसात केलेली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे आणि पुढे जाऊन ते प्रमोटही करत आहेत. अगदी आजचीच गोष्ट सांगायची झाली तर अगदी नरेंद्र मोदींपर्यंत, परंतु पूर्वीच्या काळात जर का विचार केला तर अगदी महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेल असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, सायंटिस्ट असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, असे असंख्य लोक ज्यांनी होमिओपॅथी ऍक्सेप्ट केली आणि नुसतं ते न करता थांबले तर त्यांनी ती प्रमोट देखील केली. आणि त्यामागे हेच रहस्य असू शकतं, कारण त्यांनाही होमिओपॅथी तितकीच कळली. अगदी सायंटिस्ट असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तर अगदी म्हटलं होतं की आय बिलीव इन होमिओपॅथी. याच्यावरनंच तुमच्यात लक्ष देऊ शकतं की एक सायंटिस्ट असलेला म्हणजेच मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास केलेला माणूस सुद्धा होमिओपॅथी ऍक्सेप्ट करतोय, याचा अर्थ याच्यातच त्यांचं यश हे सामावलेलं आहे, हे म्हणायला हरकत नाही.
होमिओपॅथीचं महत्व आपण याच करता सांगतोय की आपल्याला अनेक वर्ष अनेक जुनाट रोग किंवा आजार असतात, परंतु आपण त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही आणि त्याच्यावर कायमस्वरूपी इलाज घेत नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं होमिओपॅथी हा ही अशी एकमेव पॅथी आहे ज्याच्यावरती तुम्ही या सगळ्या जुनाट आजारांवरती कायमस्वरूपी साईड इफेक्ट नसलेले आणि अत्यंत सुरक्षित असे उपचार नक्की घेऊ शकता. आणि याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तर लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीच्या ज्या ब्रांचेस संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकात देखील आहेत तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर बरं देखील व्हायचं आहे. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. डॉक्टर, आपण आर्थरायटिस विषय समजून घेतोय आणि जसं आपण म्हटलं की आता अनेक पेशंट आपल्याकडे आलेले आहेत, बरे झालेले आहेत, आपण रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट त्यांना देतोय, तर असे एखादी केस तुम्हाला आठवते रिसेंटली केलेली जी तुम्ही बरी केलेली आहेत आणि असं पेशंट एक चांगलं आयुष्य जगतोय? जसं आमच्याकडे भरपूर पेशंट्स येतात आर्थरायटिसचे आणि बाकीचे सगळे रोग घेऊन येतात, त्याप्रमाणे आम्ही पेशंटला त्यांचं औषध देऊन त्यांचं जे त्रास आहे त्याचं निदान काढायचा प्रयत्न करतो. आता माझ्याकडे भरपूर पेशंट्स येतात, त्याच्यातला एक पेशंट मला त्यांचे लक्षात येत आहे, ते आहे की एक त्यांचं वय होतं 44 वर्षाचं, ते शेतकरी होते ते, आणि जे जे जेव्हा आले होते माझ्याकडे तेव्हा त्यांना धरून त्यांच्या घरच्या लोकांनी घेऊन आले होते, कारण की त्यांना एवढं त्रास होता चालताना, आणि त्यांना चालताना पण त्रास व्हायचा, बसताना पण त्रास व्हायचा, त्यांना त्यांचे जे रुचे जे काम करत होते शेतकऱ्याचे ते सगळं काम करू नाही शकत होते, कारण की त्यांना एवढं त्रास त्यांचा वाढून गेलं होतं. त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना मी त्यांचं बसून त्यांचं केस टेकिंग घेतलं, त्यांना सगळं विचारपूस केली, मग आम्हाला आम्ही त्यांचं MRI वगैरे काढायला त्यांना सांगितलं, ब्लड टेस्ट करायला सांगितलं की त्यांचं संधिवात आहे ते वाद कितपर्यंत गेलेला आहे, त्यांचा त्रास कसं होत आहे आणि त्यांचा त्रास आता समोर जाऊन वाढला नाही पाहिजे त्याच्या पण खात्री आम्ही करून घेतो पेशंटकडून. आम्ही जे औषध देतो त्या औषधामुळे त्यांचा जे त्रास आहे तो कमी तर होतोच, त्याच्यासोबत जे त्यांची डेली ॲक्टिव्हिटीज आहे, रोजचे जे काम करतात ते, त्यांचं शेतकरीचं काम आहे त्याचे खूप जड काम आहे त्यांचं, ते काम पण त्यांचं बरोबर झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही औषध देऊन त्यांना सगळं त्यांना बरोबर सांगून देतो की त्यांना काय काय करायचं आहे आणि काय काय नाही केलं पाहिजे. जसं शेतकरीचं काम आहे तर ते सगळं खूप मेहनतीचं काम आहे त्यांचं, ते मेहनत करता हे सगळं कष्ट करून जेव्हा जे हे सगळं काम करतात त्यांच्यामुळे त्यांचं पायावर प्रेशर येतो, त्यांच्या जॉईंट्सवर प्रेशर येतो, आता ते प्रेशर आल्यानंतर त्यांचा आर्थरायटिसचा जे त्रास आहे तो वाढत जातो, तर आता तो वाढून मग त्यांना हे आर्थरायटिस खूप जास्त प्रमाणात नाही गेला पाहिजे आणि डिसेबिलिटी नाही आली पाहिजे, ते त्याच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही त्यांना पेशंटला सांगून देतो की तुम्ही थोडं रेस्ट करायचं, आम्ही त्यांचं डाएट्स वगैरे पण चेंज करून त्यांना सांगतो की ते डाएट्स कसं घ्यायचं आहे, औषध घेताना आम्ही त्यांचे सगळं केस हिस्ट्री घेतो, त्याच्यात आम्ही त्यांना हे सगळं विचारतो की तुम्ही आमचं सगळं हिस्ट्री सांगा की तुम्हाला कसं काय झालं आहे, त्रास कसं काय चालू झाला, कधीपासून चालू झाला, कारण की त्रास छोटे हे जे त्रास असतात ते जेव्हा स्टार्ट होतात त्याचा तेव्हा एवढं माहीत नाही पडते की त्यांना त्रास इथपर्यंत चालला जाईल, पण ते दुर्लक्ष करतात, बरोबर औषध नाही घेत किंवा स्टार्टिंगलाच ते दाखवत नाही पेशंटला आमच्याकडे, तेव्हा हे त्रास एवढं जास्त प्रमाणात घेऊन येतात, मग त्यांना चालताना बसताना उठताना खूप त्रास होतो, तेव्हा आम्ही त्यांना हे सगळं सजेशन करतो आणि त्यांना बरोबर सांगतो की तुम्ही बरोबर लक्ष द्या, बरोबर सांगा की तुम्हाला काय त्रास कसं काय चालू झाला आहे आणि अनुवांशिक त्रास आहे का, घरच्या लोकांमध्ये काही त्रास आहे, तर हे सगळं आम्ही केस हिस्ट्रीमध्ये घेऊन पेशंटचं त्याप्रमाणे आम्ही मग त्यांना ट्रीटमेंट देतो. आणि हे मला खूप आनंद वाटते सांगताना की मी जे पेशंटला ट्रीटमेंट दिलेलं आहे त्यांना खूप चांगला आनंद झाला आहे, ते आपलं काम बरोबर करत आहे आणि आता त्यांना सगळं त्रास ते खूप कमी झालेला आहे. सर, पुढचाही फोन आलेला आहे आपल्याला, आपल्या सोबत आता आहेत उमेश गजवी आहेत नाशिकवरनं. बोला उमेश, तुमचा प्रश्न विचारा. मी नाशिकवरून उमेश गजवीये बोलतोय. माझं वय 38 आहे. गेली 4 वर्ष मला सांधेदुखीचा आजार आहे. मी उपचार करून खूप थकलो आहे. मला नम्मामध्ये नक्की आराम मिळेल का? नमस्कार सर, तुम्हाला हे जे त्रास होत आहे 4 वर्षापासून त्याच्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला उपाय हे तुम्हाला सुचवू आणि तुम्हाला नक्कीच तुम्हाला आहे तर जे त्रास तुमचा होत आहे ते आम्ही कमी करायचा प्रयत्न करू. तुम्ही लवकरात लवकर आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला नक्कीच तुमचा जे त्रास आहे ते ज्याची स्टार्टिंग जसे 4 वर्षापासून चालू झाली आहे, तुमच्या कामामुळे झाली आहे किंवा तुम्हाला काही वेदना जे त्रास झाला आहे, हिस्ट्री ऑफ ॲक्सिडेंट वगैरे काय कुठे पडले होते तुम्ही, कुणी काल तुम्हाला काही लागलं वगैरे असेल त्याच्यामुळे हे त्रास चालू झाला, की हा
ऑटोइम्युन आहे की तुमच्या शरीरात हे अनुवांशिक प्रमाणे तुमच्या शरीरात हा त्रास आलेला आहे हे सगळं आम्ही त्याची तुम्हाला विचारपूस करून तुमची केस हिस्ट्री घेऊन आम्ही हे सगळं काढायचा प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला औषध देऊ. तुम्हाला नक्कीच तुम्हाला हा त्रास कमी होऊन जाईल. आमच्या औषधाचं काही साईड इफेक्ट नाही आहे. आमच्या औषधाचं काही स्टिरॉईड नसतात. आमच्या औषधामध्ये काही केमिकल नसतात. हे सगळं जेनेटिकली प्रिपेअर्ड नॅचरल मेडिसिन्स आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तुम्हाला तुमचा त्रास पण कमी होईल आणि याच्यासोबत औषध घेताना तुम्हाला काही जुनं त्रास पण बाहेर येणार नाही. कोणताही नवीन त्रास तुम्हाला होणार नाही. जे त्रास तुम्हाला आहे हे नक्कीच तुमचं कमी होईल आणि आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या त्रासाबद्दल तुम्हाला निदान देऊ. त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आम्हाला व्हिजिट करायचं. नक्की जसं डॉक्टर आपण म्हणतोय की असे असख्य पेशंट येतात, आपण ते होमिओपॅथीच्या माध्यमातून ट्रीट करतो. परंतु एखादा जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही मग जसं म्हटलं की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पॅथीज केलेले असतात, घरगुती उपचार केलेले असतात आणि मग कुठेतरी थकून मागून ते आपल्यापर्यंत पोहोचतात. तर प्रामुख्याने काय दिसतं तुम्हाला, म्हणजे आज यंग लोकांमध्ये सुद्धा आर्थरायटिस किंवा संधिवाताचं प्रमाण वाढलं आहे का आणि त्याची मागची वेगळी कारणं काही दिसून येतात का, आणि मग त्यांना उपचार करताना होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण काही वेगळ्या प्रकारे बघतो का? आजकाल हे यंग एजमध्ये हा त्रास खूप लवकर वाढलेला आहे. काय झालं आहे, आजकाल लवकर एक्सरसाइज वगैरे नाही करत लोक. त्याच्यानंतर मग जे डेली हॅबिट्स आहे ते चांगले नाही राहिले आहे. लोक ऑनलाईन क्लासेस वगैरे करतात, ऑनलाईन कामं करतात, बसून एका जागी बसूनच करतात. म्हणून या यंग एजमध्ये हे लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज न करता त्याच्यामुळे हा त्रास वाढत चालला आहे. त्याच्यानंतर अनुवांशिक हा त्रास आला आहे. घरच्या लोकांमध्ये हा त्रास दिसून पडते पण लोक लक्ष नाही देत, त्याच्यामुळे हा त्रास एवढं जास्त प्रमाणात वाढून जातो. त्याच्यामुळे आम्ही पेशंटला आधी सांगून ठेवतो की तुम्ही जे औषध घेताना औषध घेऊन तुम्हाला त्रास तर नक्कीच कमी होईल, पण याच्यासोबत जे तुम्ही घरचे काहीतरी उपयोग जे तुम्ही तुम्हाला आम्ही उपचार सांगतो ते काही घरचं काहीतरी ते करा तुम्ही, त्याच्याने तुम्हाला नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईलच. थोडं काम आमचं आहे, थोडं काम तुमचं पण आहे. आम्ही औषध देऊ, त्याच्याने त्रास तर तुमचं नक्कीच कमी होईल, पण तुमचं रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर वॉकिंग, प्राणायाम करणं, योगा करणं हे सगळं करून तुम्ही जर बरोबर केलं आणि याच्यासोबत आमचं होमिओपॅथिकचं औषध पण घेतलं तर तुम्हाला नक्कीच तुमचा त्रास कमी होऊन जाईल आणि तुमची वेदना वगैरे सगळं कमी होऊन जाईल. नक्कीच डॉक्टर, आर्थरायटिसमध्ये जर का विचार केला तर बऱ्याच वेळेला सीझन चेंज झाला की लोकांचा त्रासही वाढतो आणि मग अशा वेळेला किंवा इतरही वेळेला जेव्हा आर्थरायटिसचा अटॅक आलाय, खूपच पेन आहे, वेदना आहे, तर अशा वेळेला प्रिकॉशन्स काही घेता येऊ शकतात का आणि लोक घेऊ शकतात का बेसिकली? जसं आर्थरायटिस जेव्हा त्रास चालू होतो आणि खूप वेळा हे वेदना जे असतात हे खूप जास्त कामं केल्यानंतर किंवा सीझन चेंज झाल्यानंतर, बेसिकली थंड काळा जेव्हा चालू होतो, हिवाळ्याचा वेळ जेव्हा चालू होतो तेव्हा हा त्रास जास्त वाढतो, किंवा पावसाच्या वेळेला हा त्रास जास्त वाढतो. तेव्हा पेशंटनी बरोबर हे लक्ष द्यायचं की आपण खूप जास्त एक्झर्शन नाही करायचं आहे, रेग्युलर एक्सरसाइज बंद नाही करायची, जेवणमध्ये आपल्याला जे थोडं आंबट पदार्थ आहे त्याला अवॉइड करायचं, नाही घ्यायचं, लिंबू चिंचचं पदार्थ कमी करायचं प्रयत्न करायचं. याच्यासोबत जे हेल्दी डाएट्स आहे, जीवनमध्ये रोज हेल्दी प्रमाण जास्त घ्यायचं, प्रिझर्वेटिव्ह जे असतात जसं कॅन फूड झालं, टोमॅटो सॉस झाले, सोया सॉस झालं, हे जे कॅन फूड असतात त्याला अवॉइड करायचं प्रयत्न करायचं आणि हे सगळं बंद केलं आणि औषध बरोबर घेतलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला चांगलं आराम होईल. आणि याच्यासोबत तुम्ही योगा केलं तर अजून तुमची जी मोबिलिटी आहे, तुमच्या शरीराची जी रचना आहे ते तसं नॉर्मल मध्ये राहील आणि तुम्हाला त्रास पण कमी होऊन जाईल. नक्की जसं आपण आता उल्लेख केलात की योगा करायला पाहिजे किंवा एक्सरसाइज रेग्युलरली ठेवायला पाहिजे, पण बऱ्याच वेळेला या पेशंट्समध्ये खूप वेदना असतात, तर मग अशा वेळेला आपण त्यांना कुठले एक्सरसाइज सजेस्ट करतो किंवा त्यांनी तेव्हा रेस्ट घ्यायचे आणि त्या अनुषंगाने मग आपण आपल्या पेशंट्सना काही वेगळं डाएट पण देतो का, म्हणजे एक्सरसाइज आणि डाएट बद्दल आपण काय सांगू शकतो? रेग्युलर एक्सरसाइज तर पेशंटला करायलाच लागेल. त्याच्यासोबत ज्यांना खूप जास्त त्रास आहे त्यांनी खूप एक्सरसाइज करायची प्रयत्न नाही करायचं, पण त्यांनी थोडंसं मोबिलिटी किंवा थोडंसं मुवमेंट्स केलं पाहिजे, नाहीतर त्यांना स्टिफनेस येऊन जातो, अकड येते, अकडून जातात अंग, ते नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही थोडेसं मुवमेंट्स करत जा. आता जेवणमध्ये त्यांना सगळं भाज्या वगैरे चांगलं केलं पाहिजे. याच्यात बेसिकली आम्हाला कॅल्शियमचं डिपॉझिशन, कॅल्शियम कमी होऊन जातो आर्थरायटिसमध्ये, तर कॅल्शियमसाठी दूध वगैरेचं पदार्थ घेतलं पाहिजे, दूध घेतलं पाहिजे, रेग्युलर बेसिसवर घेतलं पाहिजे. रोज घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्रास कमी होणं चालू होऊन जाईल. जसं मी सांगितलं की आंबट पदार्थ नाही घेतलं पाहिजे. आंबट पदार्थ घेतल्यानंतर हा त्रास, जे वेदना असतात हे वाढत जातात. त्याच्यामुळे हा आंबट पदार्थ नाही घेतला तर तुम्हाला नक्कीच त्रास कमी होत जाईल. योगामध्ये प्राणायाम, लोम विलोम,
कपाल भारती हे सगळं केलं पाहिजे, हे सगळं बसून करता येईल आपल्याला, याच्यामुळे खूप जास्त आपल्याला मुवमेंट्स खूप नाही होणार आणि आपला जे त्रास आहे तो वाढत नाही जाणार, त्याच्यामुळे हे तुम्हाला हेल्पफुल राहतील. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्रास कमी होऊन जाईल. मला वाटतं आपले प्रेक्षक आहे हे सगळं संपूर्ण डिस्कशन ऐकत असतील, पाहत असतील, परंतु जे पेशंट आहेत, प्रेक्षक जे बघतात त्याच्यामध्ये, त्यांना जाता जाता आपण काही स्पेसिफिकली टिप्स देऊ शकतो आपल्याकडून ज्या त्यांच्या लक्षात राहू शकतील? जसं पेशंटनी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला जमचा थोडा त्रास होत आहे, आपल्याला मुवमेंट्स करताना त्रास होत आहे, चालताना त्रास होत आहे, बसताना त्रास होत आहे, उभं होताना त्रास होत आहे, किंवा काही पण आपण आपल्याला असं वाटत आहे की स्टिफनेस येत आहे, जडपणा येत आहे आपल्या शरीरामध्ये, तेव्हा आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरला जाऊन, नम्मा होमिओपॅथीमध्ये जाऊन किंवा आपल्या आम्हाला कॉल करून हे आमची वेदना सांगा, आम्ही तुम्हाला हेल्प नक्कीच करू याच्यासाठी. आणि जेव्हाही आपल्याला सिम्पटम्स स्टार्ट झाले, आपल्याला असं वाटत आहे की थोडंही दुखणं आहे, तर त्याला आपण दुर्लक्ष नाही करायचं, आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरला दाखवून आपल्याला त्रासला तेव्हाच आपल्याला थांबायचा प्रयत्न करू. आमच्या होमिओपॅथीमध्ये तुम्ही दाखवलं तेवढं लवकर आम्ही तुम्हाला या तुमचं जे त्रास होत आहे, तुमची वेदना होत आहे, तेव्हापासून आम्ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला चांगलं रिझल्ट देऊ आणि तुम्हाला नक्कीच तुम्हाला बरं करू. नक्की, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की अगदी ज्यांना चालताही येत नाही असे पेशंट्स आपल्याकडे येतात आणि त्यांना आपण ही होमिओपॅथीच्या माध्यमातून ट्रीटमेंट दिल्यानंतर हसत बाहेर जातात, मला वाटतं हेच नम्मा होमिओपॅथीचं यश आहे असं म्हणायला नक्की हरकत नाही. त्यामुळे तुम्ही जे बघताय प्रेक्षक, तुम्हालाही तुमच्यापैकीही कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जर का कोणाला अशा प्रकारे त्रास होत असेल तर घरात बसू नका, वेळ काढू नका, तुम्ही लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीपर्यंत पोहोचा. आणि त्याकरता तुम्हाला फक्त खाली दिलेले आमचे जे नंबर्स आहेत त्याच्यावरती त्वरित संपर्क साधायचा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस आहेत, त्यामध्ये दादर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस आहेत, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम्स आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रेक्षकांकरता कर्नाटकामध्ये देखील नम्मा होमिओपॅथीच्या अनेक ब्रँचेस आहेत, त्यामुळे तुम्ही त्यापैकी कुठच्याही जवळच्या ब्रँचमध्ये जाऊ शकता, तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन भेट घेऊ शकता आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमचे कुठलेही आजार आणि रोग तुम्ही त्वरित बरे करू शकता. तर डॉक्टर, तुम्ही या विषयावरती इथे येऊन आज एवढं छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.